तिकडे राजधानी दिल्लीत सध्या प्रदूषणाने हाहाकार उडवलाय. आधीच यमुनेतल्या जलप्रदूषणानं पाण्याला फेस आला असतानाच आता वायू प्रदूषणही तितक्याच वेगानं वाढलंय. दिल्ली सरकारच्या तोंडाला त्यामुळे आता फेस यायची वेळ आली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांना नेमकं काय काय भोगावं लागतंय पाहूया. प्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या तोंडाला फेस. आठवडाभर वर्क फ्रॉम होमचे कोर्टाचे आदेश. दिल्लीतील शाळाही आठवड्याभरासाठी बंद. आधी जलप्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या तोंडाला फेस आला होता. हे कमी झालं म्हणून की काय, आता राजधानी दिल्लीतल्या वायू प्रदूषणानं देखील धोकादायक पातळी गाठली आहे. त्यामुळे देशात पहिल्यांदाच प्रदूषणामुळे घरून काम करण्याची वेळ दिल्लीकरांवर आली आहे. सुप्रीम कोर्टानंच तसे आदेश दिले. आठवडाभरासाठी दिल्लीतल्या शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय केजरीवाल सरकारला घ्यावा लागलाय. दिल्लीतील बांधकामांना देखील स्थगिती देण्यात आली आहे. दिल्ली सरकार पाठोपाठ हरियाणा सरकारनं देखील 17 नोव्हेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. वायू गुणवत्ता निर्देशांकानुसार 0 ते 50 असं प्रमाण असेल तर हवा शुद्ध आहे असं मानलं जातं. 51 ते 100 हे प्रमाण समाधानकारक मानलं जातं. 101 ते 200 हे प्रमाण म्हणजे मध्यम स्वरूपाचं प्रदूषण मानलं जातं. तर 201 ते 300 हे प्रमाण खराब स्वरूपाचं प्रदूषण ठरतं. 301 ते 400 हे प्रमाण म्हणजे अत्यंत खराब स्वरूपाचं प्रदूषण मानलं जातं. आणि 401 ते 500 हे प्रमाण गंभीर स्वरूपाचं प्रदूषण मानलं जातं. प्रदूषणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारनं तातडीनं बैठक बोलवावी असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले. या बैठकीला पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना बोलावण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले. आठवडाभरासाठी वर्क फ्रॉम होम लागू करा असे आदेश कोर्टानं दिले. एवढंच नाही तर पंजाब आणि हरियाणा सरकारनं पुढील आठवडाभर पालापाचोळा जाळण्यास बंदी घालावी असा उपायही सरन्यायाधीश रामण्णा यांनी सुचवलाय. जे 90% पोल्युशन आहे ते व्हेक्युलर पोल्युशन आहे, ते इंडस्ट्रीचं पोल्युशन आहे आणि ते एकंदरीत वातावरणामध्ये वाढलेले जे घटक आहेत याला जबाबदार आहे सरकारने त्याची योग्य वेळी उपाययोजना न केल्यामुळं. त्यामुळं कोर्टात असं म्हणणं आहे की तुमच्या ज्या काही गोष्टी करायला पाहिजे सरकार म्हणून त्या तुम्ही करा आणि त्याच्यावर फार सुप्रीम कोर्ट कडकपणे बोललेलं आहे आज. एवढे उपाय करूनही प्रदूषण कमी झालं नाही तर लॉकडाऊन सारखं पाऊल उचलण्याची तयारी देखील दिल्ली सरकारनं केली आहे. त्यामुळे कोरोनानंतर आता दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे झी 24.